एम आय एमचे माजी जिल्हाध्यक्ष शहजाद खान यांची टेस्ट करण्याची मागणी नकली नोटाप्रकरणात गोवण्यात आल्याचा वडिलांनी केला आरोप मलकापूर येथील बनावट नोटाप्रकरणी एम आय एमचे माजी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक शहजाद खान सलीम खान यांना मलकापूर पोलिसांनी अटक केली आहे बनावट नोट प्रकरण हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा सा गुन्हा आहे मलकापूर पोलिसांनी राजकीय दबावापोटी शहजाद खान यांना अटक केली असून शहजाद खान यांच्या वडिलांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन शहजाद खान यांची नार्को टेस्ट ब्रेन मॅपिंग टेस्ट तसेच लाईव्ह डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणी केली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मलकापूर येथील रहिवासी एम आय एमचे माजी जिल्हाध्यक्ष शहजाद खान यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणण्याचा उद्देशाने स्थानिक राजकारण्यांनी कट रचून बनावट नोटा प्रकरणात शहजाद खानला गोवले असल्याचा आरोप सलीम खान यांनी निवेदनात केला आहे या संपूर्ण प्रकरणाचा शहजादशी काहीही संबंध नाही यासाठी पोलिसांनी अटक केलेल्या शहजादशी टेस्ट ब्रेन मॅपिंग टेस्ट आणि लाईव्ह डिटेक्टर टेस्ट करून सत्यता बाहेर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे